अध्यक्ष महोदय, माझ्या मतदार संघामध्ये काल भीषण अपघात झालाय, त्याच्यामध्ये संभाजीनगरचे 6 प्रवासी मृत्युमुखी पडले आणि 7 गंभीर जखमी त्याच्यामध्ये आहेत। समृद्धी महामार्गाने जात असताना शिवनी पिसा गावानजीक त्या पुलावरती मोठे खचके बाजूला पडलेले आहेत। वाहन स्पीड मध्ये असल्यानंतर ते वाहन चालकाच्या लक्षात येत नाही आणि पर्यायाने त्या याच्यावरती ब्रिजवर गाडी गेल्यानंतर तिथं गाडी एकदम त्याचा इनबॅलन्स वाहक चालकाचं होतं आणि पर्यायाने ती गाडी बाजूच्या ठिकाणी आदळली, असे 4 पलटे त्याच्यामध्ये घातले आणि त्या तात्काळ मंत्री महोदय या ठिकाणी माननीय राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी आहेत, उपमुख्यमंत्री आहेत। मी सभागृहाला विनंती करतोय की अशा काही जे अपघात प्रवण स्थळ आहेत याची तात्काळ चौकशी करून ते दुरुस्त करणार आहात का, आणि ते करून जे कोणी त्याच्यामध्ये आता मृत्यू पकडले त्याला शासनाच्या वतीनं त्या ठिकाणी मदत जाहीर करणार आहात का? याच्यामध्ये वाहनामध्ये जवळपास 13 व्यक्ती प्रवास करत होत्या आणि वाहनाची क्षमता 7 व्यक्ती वाहन करण्याची होती आणि ओव्हर स्पीड आणि चालकाचं नियंत्रण सुटणं या दोन सकृतदर्शनी प्रथम कारणं दिसतात। तरी सुद्धा मृतांच्या नातेवाईकांना मदत देण्याच्या अनुषंगाने सर्व बाबी तपासून घेतल्या जातील। आपण सहसा विधानसभेच्या सन्माननीय सदस्यांनी एखादी बाब लक्षामध्ये आणून दिल्यानंतर ती खरी समजतो आणि त्याच्यामध्ये गांभीर्याने घेतो। माणसं मरतात ते ठीक, हे अतिशय माणुसकीला काळीमा फासणारी बाब आहे। तर तुम्ही म्हणताय की 13 लोक बसली, कमी लोक बसायला पाहिजे होती, तेही तुमचं म्हणणं बरोबर आहे। तरी देखील नवीन एक्सप्रेस हायवे झाल्यानंतर, समृद्धी महामार्ग झाल्यानंतर काही स्पॉटमध्ये सातत्याने ऍक्सिडेंट होतात, ते कमी करण्याच्या करता तातडीनं पावलं उचलली जातील का? आणि बाबा महिन्याच्या आत हे सगळं काम करू असा आपण शब्द द्याल का? मुळात आपण समृद्धी महामार्ग बघितला तर हा फार सरळ मार्ग आहे, म्हणजे याला वळणं कमी आहेत, पण तरी देखील काही स्पॉट असे आहेत की जिथे मध्यंतरीच्या काळात माकडांचा वावर होता, काही ठिकाणी अशा प्रकारचे स्पॉट्स आहेत, तर तात्काळ त्या संदर्भातलं त्याची माहिती जमा केली आहे, त्याची सुधारणा देखील चाललेली आहे आणि आता त्याच्यावर इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम देखील आपण लावतो आहोत। दुसरं, कालच्या घटनेनंतर आपण सूचना दिली आहेत की एंट्री करताना ते टोलवरनच एंट्री करतात, कुठूनही एंट्री केली तर अशा ठिकाणी, आता जसं काल एरटिगा सारख्या गाडीमध्ये जर इतके लोक बसले तर मला असं वाटतं की फार कठीण आहे, कारण त्या गाडीची क्षमता किती आणि इतक्या स्पीडने ती गाडी चालली होती, तर तिथेच त्यांना हटकलं पाहिजे, तिथेच त्यांना थांबवलं पाहिजे की बाबा एवढे लोक तुम्हाला बसता येणार नाही, तर त्याही सूचना कालच दिलेल्या आहेत। असेच आणखी व्हिडिओ आणि बातम्यांसाठी डाउनलोड करा दिव्य मराठी ॲप।